नमस्कार शेतकरी मित्रांनो, agrovan.com.marathi यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रो, आज agrovan.com.marathi तर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत, तर वन्यजन्य प्राण्यांपासून आपल्या शेती पिकाचं रक्षण किंवा संरक्षण आपण कशाप्रकारे करू शकतो या अनुषंगाने चर्चा करणार. आता मित्रो, बऱ्याचशा प्रमाणात वन्यजन्य प्राण्यांपासून शेतीच्या पिकाचं मोठं नुकसान होतं, आणि जर हे नुकसान आपल्याला टाळायचं असेल तर वन्यजन्य प्राण्यांसाठी आपल्याला शेतीच्या कडेने कंपाऊंड करणं खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो, जर कंपाऊंड जर शेतीच्या कडेने करायचं ठरलं तर सिमेंट पोल किंवा लोखंडीचे अँगल, त्या तारी आणि हा जो सगळा खर्च आहे हा सर्वसामान्य शेतकऱ्याला न परवडणार आहे. आता प्रत्येक शेतकरी या पद्धतीने खर्च करू शकत नाही, आणि पर्यायाने वन्यजन्य प्राण्यांपासून जे काही पिकं आपण त्या शेतात करतो तर त्याचं नुकसान 100% होतं. आता बऱ्याचशा प्रमाणात वन्यजन्य प्राण्यांचा जो काही वावर आहे तो शेती क्षेत्रात वाढलेला आहे, आणि या वन्यजन्य प्राण्यांची जर रोकथाम आपल्याला करायची असेल, जर पिकांचं संरक्षण आपल्याला करायचं असेल, तर आपल्याला खूप महागड्या कंपाऊंडवर डोकं लावण्यापेक्षा खूप साधं सरळ नैसर्गिक पद्धतीने जर आपण कंपाऊंडसाठी डोकं लावलं तर खूप शाश्वत ते ठरू शकतं, असाच काहीसा आशय या ठिकाणी आहे. आणि हीच एक संकल्पना सुचल्यानंतर agrovan.com.marathi हा व्हिडिओ समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रसारित. आता मित्रो बघा, जर आपण वन्यजन्य प्राण्यांपासून आपली शेती वाचली पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल, तर शेताच्या कडेने जे काही बांध आहेत त्या बांधांच्या कडेने साधारणपणे 1 फूटभर 3 फुटाची नाली किंवा 2 फुटाची नाली घेणं खूप गरजेचं आहे. आता 2 फुटाची नाली घेतल्यानंतर जर आपण त्याच्यामध्ये समजा आपल्याला काटेविरहित कंपाऊंड पाहिजे तर दोरांड्याचा वापर आपण करू शकतो, आणि जर ती 2 फुटाची जर नाली आपण व्यवस्थितपणे काढली, 1 फूट खोल जर काढली आणि दोरांड्याची रोपं जर झिकझॅक पद्धतीने जर दाट आपण त्या नालीत लावली तर खूप चांगल्या पद्धतीने नैसर्गिक कंपाऊंड हे आपलं तयार होईल. आता आपण जर सिंगल जर 1-1 रोप लावलं तर रोपं वाढल्यानंतर जेव्हा आपण त्याची डोके एवढं झाल्यानंतर किंवा वर गेल्यानंतर ज्या पद्धतीने कटिंग करू तर खोडाच्या मध्ये जी गॅप राहील त्याच्यातून एखाद्या वेळी वन्यजन्य प्राणी छोटा जर असेल तर तो त्याच्यातून शिरकाव करू शकतो. पण 2 फुटाची नाली घेऊन जर झिकझॅक पद्धतीने जर आपण या रोपाची दाट लागवड केली आणि नंतर त्याची कटिंग केली तर खूप शाश्वतपणे कुठलाही वन्यजन्य प्राणी आपल्या शेतामध्ये एंट्री करणार नाही. आता हा झाला 1 भाग दोरांड्याच्या माध्यमात. आता ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने कंपाऊंड करण्याचा विचार कराल त्यावेळेस 2 फुटी नाली व्यवस्थित घेऊन त्याच्यात तुमच्याकडे काय शेणखत वगैरे असेल त्या पद्धतीने टाकून म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये या रोपांची वाढ पटापटा होईल, आणि कटिंगला आल्यानंतर ती 2 फुटं तुम्ही त्याला खत नाही दिलं तर चालेल, 8 महिने पाणी नाही दिलं तरी चालू शकेल, फक्त उन्हाळ्यात त्याला पाणी लागेल कारण शेवटी आता झाड आहे. आणि त्या पद्धतीने जर आपण कडेने पाण्याची व्यवस्था करून ठेवली आणि उन्हाळ्यामध्ये साधारण 15-20 दिवसाला जरी तुम्ही पाणी दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने ते जीव धरून किंवा हिरवं राहून स्वतःचं व अस्तित्व कायम ठेव. आता दुरांड्याचं झाल्यानंतर आपण शेतीसाठी कडेने वन्यजन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी खूप विविध प्रकारचे कंपाऊंड करू शकतो. आता हे दुरांड्याच्या माध्यमात झालं. आता बोगनवेल, ज्याला लाल लाल फुलं येतात आणि काटे पण येतात, जर त्या 2 फुटी नालीमध्ये त्याच्या व्यवस्थितपणे काड्या साधारणपणे 1 फुटाच्या आसपासच्या काड्या केल्या आणि त्या जरी आपण नुसतं त्या नालीमध्ये 10 अशा पद्धतीने नुसत्या टोचून दिल्या खत वगैरे टाकून आणि पाणी देऊन तर खूप चांगल्या पद्धतीने त्या काड्या फुटतात आणि बोगनवेलचं कंपाऊंड मांजरसुद्धा क्रॉस करू शकत नाही. कारण का, तेवढ्या दाटीचं जर कंपाऊंड आपण केलं तर त्याला बारीक बारीक असे वाकडे काटे असतात, त्याच्यातून कुठलाच वन्यजन्य प्राणी आतमध्ये एंट्री करणार. त्याच्यानंतर विलायती चिंच आहे, ज्या अशा आकड्यामध्ये जी आपली ही आंबट चिंच असते ती वेगळी आणि विलायती चिंच जे अशी गोल आकड्यामध्ये येते त्याच्यात काळं बी निघतं, ती जरी विलायती चिंचेचं बी त्या 2 फुटी नालीमध्ये व्यवस्थितपणे 1 फुटभर खाली उकरून जर टाकलं, मिसळून दिलं आणि पाणी दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने विलायती चिंचेचं सुद्धा कंपाऊंड जर डोक्याच्या वर गेलं आणि व्यवस्थितपणे जर कटिंग आपण साधारण 2-3 महिन्याच्या अंतराने जर व्यवस्थित ठेवली तर तुम्हाला सांगतो कुठलाच वन्यजन्य प्राणी आपल्या पिकामध्ये शिरकाव करू शकत नाही किंवा शेतामध्ये येऊ शकत. त्यावेळेस जाण्यायेण्यासाठी व्यवस्थितपणे बोट ठेवायची आणि व्यवस्थित गेट करून घ्यायचं, जेणेकरून पीक हे आपलं 100% सुरक्षित राहील.
त्याच्यानंतर जी तुती व्यवसाय म्हणजे जे रेशम उद्योगामध्ये जी तुती आपण वापरतो रेशम किड्यांना खाण्यासाठी, त्याच्या जरी काड्या आणून त्या 2 फुटी नालीमध्ये दाट जर त्या पद्धतीने आपण लावून दिल्या आणि व्यवस्थितपणे खतपाणी दिलं, तर तुम्हाला सांगतो मित्रांनो तुतीचं सुद्धा कंपाऊंड खूप हाईटचं, म्हणजे पार जांब आपल्या फळबागेंचं सुद्धा, आंब्यासारख्या फळबागेंचं सुद्धा, म्हणजे वाऱ्यापासून किंवा अन्य जे काही पाऊस वारा जर काही डायरेक्ट म्हणजे ज्यावेळेस जसं आपण म्हणतो की पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने वावधन सुटतं, ज्यावेळेस फुल स्पीडने वारा चालतो, त्यावेळेस नेमकं पावसाळ्याचे दिवस असतात, आंब्याच्या कायऱ्या लागलेल्या असतात आणि त्यावेळेस वाऱ्याच्या झोळाने त्या कायऱ्यांची नासडी होते, त्यावेळेस तुतीसारखं कंपाऊंडसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फळबागेंचं संरक्षण आणि वन्यजन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला कामी पडतं. तर विविध प्रकार वापरून आपण हे वन्यजन्य प्राण्यांपासून व खूप चांगल्या पद्धतीने पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपण कडीने यांचे कंपाऊंड करू शकतो. आता मित्र प्रत्येक वेळेला पैसे खर्च करून या गोष्टी करणं आपल्याला त्या पद्धतीने शक्य होत नाही, पण निसर्गाने सगळ्या गोष्टी शेतकऱ्यासाठी अवगत केलेले आहे, फक्त आपण त्याचा वापर जर केला तर खूप चांगल्या पद्धतीने मग जे काही नुकसान आपलं होणार आहे ते आपण टाळू शकतो. आणि दुसरं एक कंपाऊंड आहे मित्र चिल्लरीच, त्याला शेंगा येतात त्याच्यात बी निघतं, ती चिल्लरी इतकी दाट राहते आणि त्याला काटे असतात, तुम्हाला सांगतो त्याच्यातून सर्पसुद्धा एखाद्या वेळेस बाहेर जाऊ शकणार नाही, इतकी दाट ती चिल्लर असते. आणि तिची जर 2 फुटात जर बियाणे टाकून जर तिची व्यवस्थितपणे कंपाऊंड जर आपण केलं आणि कटिंग जर व्यवस्थित ठेवली, फक्त आता जे काटेरी जे काही कंपाऊंड आहेत याची कटिंग व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून शेजाऱ्यालाही त्रास होणार नाही आणि आपल्या पिकाचं जे काही संरक्षण वन्यजन्य प्राण्यापासून आपल्याला करायचं तर तो उद्देश आपला साध्य होईल. तर मित्रांनो वन्यजन्य प्राण्यापासून आपल्या शेती पिकांचं संरक्षण आपण कशा प्रकारे आणि किती प्रकारे करू शकतो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंड मित्रांपर्यंत पाठवा. मित्रांनो हे कंपाऊंड जास्तीत जास्त 2 वर्षाच्या आत खूप चांगल्या पद्धतीने तयार होतं, जेणेकरून कुठलंही नुकसान आपलं होत नाही आणि कुठल्याही प्रकारचा जास्त पैसा आपला खर्च होत. तर परत एकदा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंड मित्रांपर्यंत पाठवा. राम राम.